नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा भाषा अलंकार क्लायमॅक्स हा अलंकार पाहणार आहोत या अलंकाराची काही उदाहरणे आणि त्याची व्याख्यासुद्धा पाहणार आहोत तत्पूर्वी आपण इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या आधीच्या संपूर्ण अलंकाराची उदाहरणं आणि त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे चला तर बघा आपण बघूयात की क्लायमॅक्स अलंकार नेमका काय आहे क्लायमॅक्स इज अ फिगर ऑफ स्पीच इन विथ सक्सेस्यू वर्ड्स फ्रेजेस क्लॉजेस और सेंटेन्सेस आर अरेंजड इन असेंडिंग ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्स या अलंकारामध्ये शब्द असतील वाक्यांश असेल वाक्य असेल किंवा संपूर्ण वाक्य असतील अशा चढत्या क्रमाने महत्त्वाच्या क्रमाने मांडली जात असतात जेणेकरून त्या शब्दांचा क्रम जो आहे तो चढता क्रम असा अशा पद्धतीने असायला पाहिजे आणि जणू काही कलश वरच्या परिसीमा परमोच्च भाव बिंदू हा जो आहे तो शेवटच्या शब्दाचा वाक्याचा वाक्यांशाचा वाक्या असू शकतो म्हणून या ठिकाणी आपण काही उदाहरणं याची बघूयात चला आपल्याला उदाहरण पाहिल्याच्यानंतर लक्षात येईल फर्स्ट एक्झाम्पल लुक

म्हणजे जी काही क्रम आहे तो महत्त्वाचा क्रम हा चढत्या क्रमाने मांडलेला आहे दुसरं उदाहरण बघूयात इफ यू थिंक दॅट्स बॅड इट गेट्स ओर्स लोक्या इन दिस सेंटेन्स आयडियाज आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर आणि या वाक्यामध्ये बघा मित्रांनो तुम्ही जर विचार करत असाल वाईट तर त्याच्यापेक्षा वाईट होईल म्हणजे जे काही जो एक चढता क्रम आहे जो महत्त्वाची कल्पना आहे ह्या महत्त्वाच्या कल्पना चढत्या क्रमाने या अशा प्रकारच्या अलंकारामध्ये मांडल्या जातात ॲट द थर्ड एक्झाम्पल आय फॉल आय फेंट आय डाय क्लायमॅक्स द वर्ड्स आर अरेंज्ड हेअर इन असेंडिंग ऑर्डर विद्यार्थी मित्रांनो या अतिशय सोप्या उदाहरणामध्ये तुम्ही जर पाहिलं आय फॉल आय फेंट अँड आय डाय मी पडतो मी बेहोश होतो आणि मी मृत्युमुखी पडतो म्हणजे जो क्रम आहे तो क्रम हा अतिशय चढत्या क्रमाने या ठिकाणी मांडलेला आहे म्हणजे महत्त्वाचे शब्द जे आहेत ते चढत्या क्रमाने मांडलेले आहेत पुढचं आपण उदाहरण पाहूयात देर आर थ्री थिंग्स दॅट विल इन्ज्युअर फेथ हफ अँड लव क्लायमॅक्स इन दिस लाईन वर्ड्स आर अरेंजड इन असेंडिंग ऑर्डर डेअर स्टुडंट्स या वाक्यामध्ये या ओळीमध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर ते तीन गोष्टी अशा म्हटलेल्या आहेत त्या म्हणजे फेथ विश्वास होप अशा अपेक्षा आणि तिसरी ओळ आहे प्रेम म्हणजे जो क्रम आहे तो क्रम अतिशय महत्त्वाच्या पद्धतीने चढत्या क्रमांकाने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके okay, आपण पाचवं उदाहरण पाहूयात आय खेम आय सॉ आय कॉ अतिशय महत्त्वाचं जगविख्यात अशा प्रकारचं हे वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो मी आलो मी पाहिले आणि मी जिंकून घेतलं सो so, क्लायमॅक्स इन द इन दिस लाईन वर्ड्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर विद्यार्थी मित्रांनो ओळखण्यासाठी हा अलंकार अतिशय सोप्या पद्धतीचा अलंकार आहे आपण जर अशा प्रकारचे चढत्या क्रमाचे शब्द जर एखाद्या ओळीमध्ये म्हटलं तर तो हा क्लायमॅक्स अलंकार असतो आपण पुढे एक एक्झाम्पल पाहणार आहोत वी ड्रीम अलोन वी सफर अलोन वी डाय अलोन लूक क्लायमॅक्स इन दिस लाईन वर्ड्स आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर संपूर्ण आयुष्यामध्ये आपण स्वतः एकटेच स्वप्न पाहत असतो एकटंच ज्या जे काही सुखदुःख आहेत त्यांना सामोरे जातो आणि एकटंच मृत्युमुखी पडत असतो म्हणजे हा जो जीवनाचा क्लायमॅक्स या ठिकाणी मांडलेला आहे तो या ओळीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो निश्चित रीतीने क्लायमॅक्स अलंकार तुम्हाला समजलेला असेल तर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अद्यापच्या संपूर्ण अलंकाराची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ती जरूर बघायला विसरू नका